श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक 75 एका साधकांनी खूप छान लिहिलेला आहे, सर्वांना उपयुक्त आहे. अखंड नामस्मरणाची शपथ घेतली आहे, लक्षात आहे ना? त्याची आठवण करून देण्यासाठी परत पाठवत आहे. अखंड नामस्मरण का करायचे हे विसरलं असाल तर पुन्हा एकदा ऐका. अखंड नामस्मरण. उद्या आपलं काय होणार आहे माहिती नाही ना? तासाभराने आपले काय होणार आहे माहिती आहे नाही ना? म्हणून उद्याची भीती जाण्यासाठी काय करायचे आहे आपल्याला माहिती आहे का? उत्तर आहे अखंड नामस्मरण. एक, देहबुद्धी क्षीण करून देवबुद्धी वाढवायची आहे ना, मग अखंड नामस्मरण हवे. दोन, देव दिसायला हवा ना, मग अखंड नामस्मरण का नको. तीन, तुमच्याबरोबर परमार्थ यायला हवाय ना, मग अखंड नामस्मरणाला पर्याय नाही. चार, वासना नष्ट होऊन मुक्ती हवी ना, मग फक्त अखंड नामस्मरण. पाच, जीवाचा शिव व्हायला हवाय ना, त्यासाठी उपाय अखंड नामस्मरण. सहा, नराचा नारायण करायचा आहे ना, मग करायला हवे अखंड नामस्मरण. सात, नामातूनच देवाचे दर्शन घ्यायचे आहे ना, मग अखंड नामस्मरण का नको. आठ, दुर्गुण त्याग करून सद्गुण संपादन करायचे आहेत ना, मग अखंड नाम नाम नाम. नऊ, अध्यात्माच्या शाळेतला अनुभव हवाय, उपाय एकच अखंड नामस्मरण. दहा, परब्रह्म पाहायचे आहे ना, मग अखंड नामस्मरणाला पर्याय नाही. अकरा, देव दिसण्याची खात्री हवी आहे, चला तर मग अखंड नामस्मरण करूया. बारा, तुमचा हात देवाच्या हातात द्यायचा आहे ना, चला तर मग अखंड नामस्मरण करूया. तेरा, निर्गुण देवाचे दर्शन घ्यायचे आहे ना, अखंड नामाचा निश्चय करा. चौदा, दुःख भीती शोक चिंता काळजी घालवायचे आहे ना, मग वाट कोणाची बघताय, चला लागा अखंड नामाला. पंधरा, क्षणाक्षणाला आयुष्य संपते आहे ना, नाम न घेताच चालेल का, चला मग डोंगर चढूया अखंड नामाचा. एवढं सारं करताना आयुष्य संपलं तरी चिंता नाही, कारण राहिलेला परमार्थ चांगल्या कुळात जन्म मिळून पूर्ण करून घ्यायची जबाबदारी देवाची. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, नही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. तेव्हा आता विचार करा, कारण कोणतीही गोष्ट दोनदा घडते, एकदा मनात आणि एकदा प्रत्यक्षात. आपल्याला मनात ठरवायचे आहे आणि प्रत्यक्षात आणायचे आहे. त्यासाठीच श्रीराम जय जय राम.